अब्दुल सत्तार हा थर्ड क्लास माणूस, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सर्व कसं काय सहन करतात, शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी उपस्थित केला प्रश्न। अब्दुल सत्तार हा थर्ड क्लास माणूस असल्याची टीका शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी केली आहे। अब्दुल सत्तार यांची माफी आणि नुसता राजीनामा घेऊन चालणार नाही, तर त्यांची हकालपट्टीच करायला हवी अशा शब्दात शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी अब्दुल सत्तार यांच्यावर टीका केलेली आहे। देवेंद्र फडणवीस हे सर्व कसं काय सहन करतात असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे। त्यांच्याबद्दल मी जास्त काही बोलणार नाही, मी त्यांना जास्त महत्त्व देत नाही असं खैरे म्हटले। कारवाई नाही हो, मंत्रिमंडळातून काढून टाकलं पाहिजे, हकलून दिलं पाहिजे, तरच त्या ठिकाणी हे राज्य शांत। किती काही कोण काय बोलू लागलं आहे, यांना काय ऐका हा, म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेब कसे काय सहन करतात आणि त्यांचे लोक कसे सहन करतात मला समजत नाही। आणि म्हणून हे सगळं जर कोण करतं कोण काय नाही करतं हे सगळं खूप अवघड आहे। आणि मग अशा पद्धतीने जर आमच्या ताईंच्याबद्दल बोलत असेल तर बरोबर नाही, ताई आणि आम्ही 10 वर्षाबरोबर होतो पक्षांमध्ये, नाही असं जर असेल तर ते आणि इतकं सुजवळ इतकं चांगलं बोलतात, इतकं भाषण चांगलं आणि सगळ्यांना रिस्पेक्ट देतात, आणि हा थर्ड क्लास माणूस त्या ठिकाणी असं बोलतो, आणि म्हणून याला काढून टाकलं पाहिजे ही मागणी आमची। राज्यातील वातावरण तापलेलं आहे, माफी आणि त्यासोबतच राजीनामा, ह्या दोन गोष्टींना मागणी जास्त वाढलेली आहे, काय सांगायला काय होऊ शकतो पुढे? आपण मला विचारत होता की 1 लाख लोक येतील, 1 लाख लोक, मी म्हटलं येणारच नाही। काल किती लोक होते खुर्च्या रिकाम्या होत्या, खुर्च्या हे करत असले, असा फक्त फेकचंद माणूस आहे, फेकचंद त्याला म्हणतो आम्ही, आणि अशा माणसाला त्या ठिकाणी मी महत्त्व देत नाही। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, औरंगाबाद।